कुठले दिसी हे जाफरन येलो दे हा देते ना येलो मध्ये ग्रीन का डार्क ग्रीन दे हा कुठला दिसत का तुला राजूर दादा बरं वाटतंय का हाय करा फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यम ब्लॉग्स मध्ये आणि आता मी तुम्हाला सांगते की ब्लॉग का सुरू केलेला ऍक्च्युली आज आहे मस्त अशी फलटणची दही अंडी आणि जे काही सेलिब्रिटीज आहेत ते सगळे त्यांच्या स्वागतासाठी हे सगळे चाललेले ऍक्च्युली ते सगळे घरी येत आहेत आपल्या आणि तेव्हा तर त्यांचं इंट्रोडक्शन होणारच आहे आणि हां अजून एक गोष्ट आपल्या ब्लॉगमध्ये एक नवीन मेंबर आहे आज तर त्या मेंबरची ओळख करून घेते मी आता तर फ्रेंड्स हे बघा ही ह्या मेंबर नवीन आहे आत्ता ब्लॉगमध्ये ह्या दोघांना तर तुम्ही ओळखता हिला तर अतिशय चांगलं ओळखता तर ही ह्या मेंबर नवीन आहे जी की राधाची फ्रेंड पण आहे बहीण पण आहे सगळंच आहे समूह आलेली आज आता झाली का खूप सुंदर आली खूप सुंदर झाली का तयारी झाली का तुमची सगळ्यांची आणि आमच्या आजींनी बघा हा केस स्ट्रेट करायची तयारी फुल शूट करायची फुल शूट आहे ओके आणि इकडे बघा आजींची तयारी बघा हे बघा फ्रेंड्स हे बरोबर आहे का हे बघा मला तर काढलीच नाही कोणी रांगोळी असं रांगोळी नाही मेहंदी काढलीच नाही मेहंदी आणि हे बघा फ्रेंड्स अर्धी मेहंदी ठेवून मॅडमनी त्यांची मेहंदी पूर्ण केलेली इकडे बघा जरा चेहरा दाखवा हीच ती हीच तर चला करूयात आपण आता हे जर त्यांच्या स्वागतासाठी फुल सगळे रेडी होतोय आणि रांगोळीपासून सगळी तयारी आहे आज आपल्याकडे बिग बी येणार आहे बिग बी आणि अजून बरेच मेंबर येणार आहेत एक्साइटेड आहे त्यांना बघायला हो आणि सेलिब्रिटी कोण कोण येणार आहेत अजून कोण येणार आहेत आपण आता आल्यावरच बघूयात आपण आता सरप्राईज सरप्राईज आल्यानंतर आमची पोरगी किती हुशार आहे बघा बरं बाकी सगळे निघून गेले किती काम करायला लागतंय बिचारी ग झालं का माळा हो बघू इकडे बघ जरा किती दमली ग काम करून खरंच सगळं काम केलं ना तू आहे ना हा ना हा शांभुईनी एक नंबर सगळे आवरत आहेत वा 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 खूप छान मस्त राजूर दादांनी पण छान आवरलेले या लवकर आवरून सगळे पटकन तर फ्रेंड्स आता आमचा एक भाऊ आलेला आहे छोटू आलेला आहे छोटू निघाले ते ऍक्च्युली निघाले हे बघ नाही कोणासारखं दिसतं सांगा फ्रेंड्स नक्की कमेंट करून फ्रेंड्स सगळे आता मुलं आवडत आहेत आणि आम्ही आता दहीहंडीला निघालेलो आहोत फलटणची दहीहंडी खूप मोठी आणि खूप छान असते त्यासाठी खास आम्ही आलेलो आहे आणि आता सगळे आवडत आहे आवडून झालं की आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत आता भेटू डायरेक्ट दहीहंडीच्या तिथे फ्रेंड्स हे बघा भरपूर छान आवरलेला आहे खूप सुंदर दिसत आहे हा मुलींना तुम्ही थँक्यू आता आपल्याला निघायचं आहे थोड्या वेळातच तर आता मी पण आवरू करावं दे असंच मी पण चांगली दिसते का हे काय छान दिसते फ्रेंड एक स्पेशल गेस्ट घरी येतो आता एक 5 ते 10 मिनिटात आणि हे सगळे मला आवरा बोलत आहेत तर चला आता मी पण आवरून घेते ऍक्च्युली मला हे बरोबर चांगलं वाटत होतं म्हणजे हे आवरलेलं पण ठीक आहे मी पण आता आवरून घेते पटकन एक 5 ते 10 मिनिटात कारण तो आला की मग त्याच्याबरोबर थोडेसे आपण गप्पा पण मारूयात छान पाहूयात खूपच छोटासा सुपरस्टार येते आपल्याकडे अगदीच गोड मुलगा येणार आहे तर त्याला मला पण भेटायला मी पण खूप एक्साइटेड आहे आता कारण बघूयात ना आता तो काय काय बोलतो आहे आणि आम्ही पण सगळे फर्स्ट टाईम भेटतो त्याला ॲक्च्युली आणि आत्ताचं त्याचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप व्हायरल झालेले आहेत असा एक छोटासा गोड फ्रेंड आपल्या घरी येतो आहे आत्ता एक छान गेस्ट तर आता आपण तो आल्यानंतरच मी तो व्हिडिओ स्टार्ट करते तोपर्यंत आम्ही वहिनी आणि मी आवरायचं राहिलो ॲक्च्युली सगळ्यांनी आवरून झालेले आता आम्ही दोघे आवरायला घेतो आवरून झालं की पुन्हा ब्लॉग सुरू करतो सगळे आता या मॅडम या इथे बसा या ओ हाच तो छोटासा आपल्याकडे हे आलेला आहे आणि त्याचे मम्मी पप्पा पण आलेले आहेत लिटिल स्टार आलाय लिटिल स्टार हे बघ कसला गोड आहे हा आणि आपण सगळे ह्याला ओळखतो ऍक्च्युली खूप फेमस झालाय आता व्हायरल झालाय ना हाय हाय कर एक मिनिट
तर फ्रेंड्स आता महाराजच तुमको ओळख करून देतील तर बोला. ॲक्च्युली आपण यांच्या बाबांचा ब्लॉग केलं होतं तर आता स्वतः स्वतः सुशांत महाराज आपल्या समोर आहेत आणि त्यांचे हे दोघं जण तुम्ही ओळख करून द्या. यांचे सुशांत महाराज जाधव, आमचे ह्या आमच्या मिसेस सोनाली जाधव, आमचे मोठे चिरंजीव बालकीर्तनकार शंभूराजी महाराज जाधव, छोटे चिरंजीव कुंवरराजी महाराज जाधव हे तबला वाजवतात आणि खूप छान त्यांना भेटून आनंद झाला. खूप वर्षांनी आमची भेट झाली. ऍक्च्युली आम्हाला तुम्हाला भेटून आनंद झाला. ऍक्च्युली का तर म्हणजे कुठून कसा योग येतो बघा ते छान वाटलं. रामकृष्ण हरी. कुणाला भेटायचंय तुला साईराज? कुणाला भेटायचंय? कुठे आहे भूतनाथ? कुठे आहे? अरे आम्हाला सगळ्यांना तुला भेटायचंय. अरे वा, वहिनी इकडे बघा. साईराज स्माइल दे, स्माइल दे. अरे वा, कसा गोड हसतोय रे हा. अरे वा, हो ना, मस्त छान. तर साईराजच्या शाळेमध्ये काय रिएक्शन आता त्याची? शाळेमध्ये पण सारखे येतच आहेत. मॅम पण परेशान आहे त्याच्या की सारखं गेट बंद आहे. आम्ही सांगतो की तो शाळेतच नाही आलाय. किती गोड दिसती गेली. इकडे इकडे इकडे. तू काय बनून आलीये? काय बनून आलीये? अय्या किती गोड दिसतीयस तू अग. खूप सुंदर दिसतीये, एकदम छान. तुझं नाव काय? अनघा. खूप छान दिसतीये तू, खूप गोड वाटतीये. कुणी आवडलं तुझं? मम्मीनी आवडलं ना. खूप छान आवडलंय, एकदम छान, खूप गोड. गणपतीचा, गणपतीचा सगळ्यांना घेते मी. काय गणपतीचा परत. तर बोला साईराज बद्दल काहीतरी. साईराज, साईराजने कशी सुरुवात केली याच्यासाठी? रील्स. बर. हा, 2.5 वर्षाचा होता. हा हा हा. टिकटॉक होत ना. बर. हा, अच्छा. आम्ही कविता शिकवायचो मी घरी बसल्यानंतर. शाळेत पण नव्हता, घरी बसल्या बसल्या शिकवायचो. तर त्यांनी ती कविता एक्सप्रेशन मध्ये हे केली. ते चिंबो होऊ दे, त्यावेळेस एवढा गाजला होता तो. मग त्याच्यानंतर त्याला एक ओळख नव्हती की हा साईराज नाव याचं. ओके ओके. मग त्यानंतर ते टिकटॉक बंद झालं आणि थोडस हे केलं होतं. नंतर बंद वगैरे इंस्टाचं कळलं. आता व्हिडिओ बनवायला चालू केले होते. मग आता शाळेत निघलं होतं. शाळेत निघताना ते व्हिडिओ टाकला आम्ही. एक तास आम्हाला कॉल झाला. झाला हा व्हिडिओ खूप गास्त होती. छान. आता साईराजच्या पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी त्याला खूप खूप आमच्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. आणि खूप मोठा होणार आहे तो, कारण खरंच त्याच्यामध्ये काहीतरी आहे. ते आता एवढे त्याने डान्स केलं सुंदर ना, त्यातच समजतंय त्याचं एक हे काहीतरी कला, म्हणजे एक स्किल म्हणतो ना आपण, ती खूप सुंदर आहे. आणि तुम्ही दोघं त्याला खूप पाठिंबा देते त्याबद्दल पण खूप छान वाटतंय म्हणजे आम्हाला सगळ्यांना. हो हो. कधी? काल 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 आलो. डॉगी कुठे? खाली बसा. देवी और सज्जनों नमस्कार. अभी मैं राजेश साहब के घर पे हूँ और ऐसा प्रतीत हो रहा है कि बिल्कुल ही महाराज के बिल्कुल महल में पहुँच गया हूँ मैं. और बड़ा अच्छा लग रहा है, एक पवित्र वास्तु है ये. और इस जगह पर आना ये भी एक सौभाग्य होता है ऐसा मेरा मानना है. और माँ साहब यहाँ पर हैं, उनको प्रणाम करता हूँ मैं. और आज का जो क्षण है बड़ा ही अद्भुत है और जीवन में मैं जब तक जीवित रहूँगा तब तक मुझे याद रहे. ओके, थैंक यू सर. आपको मिलके हमें अच्छा लगा बहुत. आपल्या
प्रसिद्ध गायिका आलेल्या तिथे घरी ह्या पण सेलिब्रिटी आहे तर आता आपण तिकडे स्टेज वरती भेटूयात त्यांना. खूप छान वाटलं. थँक्यू फ्रेंड्स. असं मस्त सेलिब्रेशन चाललेलं आहे. सगळे असे चीफ गेस्ट आलेले आहेत. सेलिब्रिटीज सगळे सेलिब्रिटीज असे घरी आलेले आहेत. खूप दम्मन चाललेली सगळ्यांची. आणि आम्ही असे आमच्यावर फोटो काढतो. साईराज फोटो काढले. राधा बरोबर खूप सुंदर फोटो काढले त्याने. आणि आमच्या शंभूमी सोबत आता त्याचा मूड नाही आहे. ऍक्च्युली खूप जण आलेले आहेत त्यामुळे आता कोणाशी बोलायचं काय ते सगळा गोंधळ चाललेला आहे. पण मजा येते. ऍक्च्युली मला पण वाटलं नव्हतं की मी त्याला भेटेन आत्ता. आणि असं अचानक भेट होईल. सिरियसली हां त्यांनी भरपूर छान डान्स केलेले आहे. एवढा छोटा आहे तो पण त्याच्यामध्ये खरंच खूप म्हणजे काय म्हणतात ना देवाची देणगी असल्यासारखे. खूप त्याच्यामध्ये कला आहे खूप चांगली. आणि तो सारखं बघायला जातो अभिनवच्चन. येस भूतनाथ. त्यामुळे आता तो ऍक्च्युली कंटाळा आहे खूप. आणि छोटा आहे खूप. ऍक्च्युली चार वर्षाचा. किती वर्षाचा आहे? चार वर्षाचा. असं आहे तरी सुद्धा त्याला एवढे म्हणजे ऍक्टिंग वगैरे खूप छान करतोय. आणि कधी कधी मध्येच कंटाळतोय तो खरं. पण तरी सुद्धा ऐकतोय त्याच्या मम्माचं आणि त्याच्या पप्पांचं सुद्धा. आणि हो आणि असे छान प्रवास करून सगळे इथे सेलिब्रिटीज आलेले आहेत. आणि आता आम्ही थोड्या वेळात निघतो. ऍक्च्युली इथे त्याचे भरपूर व्हिडिओ झाले. साईराजचे खूप व्हिडिओ काढले. डान्स खूप छान केला त्यांनी. तर अशी आमची नम्माल मस्ती चाललेली आहे आज. आता दहीहंडीच्या तिकडचा पण व्हिडिओ. तिकडचा आपण आता पाहूयात फलटणची छान अशी मस्त दहीहंडी. तर भेटूयात फ्रेंड्स थोड्या वेळात आपण. समझता हूँ कि आज इस इतने बड़े जन समुदाय में मुझे आप बुलाया गया. सबसे पहले मैं
फायनली साईराज भूतनाथला भेटलेला आहे. एकदम लास्ट मोमेंट हे ऍक्च्युली, आणि साईराज भेटलाय भूतनाथला.